नमस्कार मित्रांनो, मी प्रतेश सांग, स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे कोकण इतर प्रदेश। तर सर्वांना पहिल्या नवरात्रीच्या शुभेच्छा। आणि आता आपण मित्रांनो चाललोय आपल्या दगडीचाळच्या देवी वगैरे, दगडीचाळची देवी माता जी आई माऊली आहे तिकडची देवीचं दर्शन घ्यायला चाललोय आपण। मग आता वाजले 7 वाजायला आलेत, मग आता मी तिथून घरातून लगेच निघतो आणि लगेच तिथे पोचतो आणि लगेच तिथे पोचल्यावर तुम्हाला देवीचं दर्शन देतो। काय मित्रांनो, नमस्कार मित्रांनो। आता आपण ह्याच्या आधीची जी आपण टेक बघितली ती होती दगडीचाळीची, मग त्याच्यानंतर आपण गेलो सिद्धिविनायक मंदिराच्या इथे। तिकडची पण एक दुर्गा माता असते, तिथे दरवर्षी असते। तिकडचा व्हिडिओ काढताना आला कारण की 10 वाजलेले म्हणून आम्हाला तिकडचं म्हणजे देवीचं दर्शन नाही झालं। मग आता मी मग तिकडचा बाजूला गणपती मंदिर होतं त्याचं दर्शन वगैरे घेतलं आणि तसं तसं तुम्हाला मी दाखवलं की जसं दर दिवशी जे कलर असतात देवीचे तसं त्या मंदिराला लायटिंग असतं। आज लाल कलर होता, रेड होता, म्हणून मग रेड पूर्ण लायटिंग केलेली। आणि आता आपण आलो आहे सिद्धिविनायक मंदिराच्या इथे। सिद्धिविनायक मंदिराच्या बाजूला प्रभाजलीला कामना सोसायटी आहे, तिकडची देवी आहे। मग तिकडची देवी आपण दर्शन घेऊ आणि तिकडची देवी पण बघूया कशी आहे, कशी त्यांची सजावट होते।
तर मित्रांनो असा होता आपला आजचा व्हिडिओ जिथे आपण दाखवले की आपली दगडी चाळीची आई माऊली देवी तिकडचं दर्शन घेतलं आणि पुढे मग आपण आलो जे सिद्धिविनायक मंदिराच्या बाजूला जी सोसायटी होती तिथे पण जाऊन आपण देवीचं दर्शन घेतलं. आपण आपल्या शिवाजी पार्कच्या इथं पण गेलेलो तिकडची दुर्गा माताचे दर्शन घ्यायला. पण आम्ही आम्हाला तिथे जायला थोडं लेट झालं 10 वाजले म्हणून ते 10 वाजता त्या लोकांनी दर्शन बंद केलं. आणि यावर्षी कोविडच्या कारणामुळे म्हणजे तर गेले 2 वर्ष जरा सगळे शांततेच आहे आणि मला पण यावर्षी जास्त काही कुठे फारसं जायला भेटलं नाही म्हणून मी थोडे कमीच गेलो बाहेर आणि जास्त ठिकाणी गेलोच नाही आणि जास्त ठिकाणी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला बट म्हणजे नाही भेटला. आणि म्हणजे मला जायला टाईम नव्हता आणि प्लस कोविडचे जे काय नियम होते आणि जास्त काय सजावट वगैरे पण नव्हती जे सगळं नॉर्मलच होतं म्हणून यावर्षी जास्त मी व्हिडिओ शूट करता नाही आलं. बट पुढच्या वर्षी नक्कीच प्रयत्न करेल की तुमच्यापर्यंत मी जास्तीत जास्त देवीचे दर्शन च्या व्हिडिओच्या माध्यमातून देईल असं मी प्रयत्न करेल पुढच्या वर्षी. तर मित्रांनो असा होता आपला आजचा व्हिडिओ आणि भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी प्रतीश सावंत तुमची रजा घेतो, काळजी घ्या, स्वयंरा, भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. आणि हां मित्रांनो मध्ये आलो ते कारण की आता आपले झाले 400 सबस्क्रायबर आणि मी माझं आता यूट्यूब चॅनलचं नाव पण चेंज केलं आहे. तुम्ही बघितलं असेल की मी आता माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव कोकणकर प्रतीश ठेवलं आहे आणि आता आपले झाले 400 सबस्क्रायबर. तर माझी एक अशी रिक्वेस्ट आहे की सगळ्या व्ह्युअर्सनं जे पण म्हणजे माझे व्हिडिओ बघतात त्यांनी लवकरात लवकर मला असं सपोर्ट देऊन आणि मला लवकरात लवकर माझे 500 करावे असं माझी विनंती आहे तुमच्या सगळ्यातून. आता आपले 400 झाले तर बघू दिवाळीपर्यंत आपले 500 होत आहेत की नाही. जर 500 झाले तर मला पण एक आनंदाची गोष्ट आहे आणि तुमच्यासाठी पण एक आनंदाची गोष्ट आहे. तर नक्कीच जे पण माझे सगळे व्हिडिओ बघत असाल त्या लोकांनी नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका आणि जास्तीत जास्त हा माझा व्हिडिओ माझ्या चॅनल लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांना पण सांगा सबस्क्राईब करायला आणि लवकरच आपले 500 करून टाका. थँक्यू.